या विषयावर वक्फ मंडळाचा कायदा दोन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अंमलात आला होता आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मुस्लिम समाजाचेच लोक एका विशिष्ट समाजाचेच लोक त्याच्यात सामील होते पण केंद्र सरकारने काल जे विधेयक लोकसभेत आणलेलं आहे तो द्वेषपूर्ण आहे मुस्लिम द्वेषी तो विधेयक आहे असं माझं मानणं आहे असं माझं मत आहे कारण दुसऱ्या मंडळ जर तुम्ही बघितले सिख समाजाचं एक मंडळ आहे गुरुद्वार्याचा त्याच्यात फक्त सिख समाजाचे लोक आहेत ते त्यांचा अधिकार आहे त्याच्यात आमचा काही आक्षेप नाही राम मंदिर अयोध्याचं जे ट्रस्ट आहे त्याच्यात फक्त हिंदू समाजाचेच लोक आहेत त्यांचा पण आमचा त्यांचा पण आम्ही आदर करतो आणि ते त्यांचा अधिकार आहे पण वक्फ मंडळामध्ये हस्तक्षेप कशासाठी या यामध्येच या, या विधेयकाने आम्हाला असं वाटते की के केंद्र सरकार कुठं ना कुठं दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं एक काम कटकारस्थान अजून रचते आहे म्हणून लोकांनी यापासून सावध राहावं आणि केंद्र सरकारने आपल्या या, सरकार या द्वेषपूर्ण कायद्याला परत घ्यावा नाहीतर आम्ही सायमन गोबॅक जसा एक नारा पहिले अंग्रेजांविरोधात स्वतंत्र सेनानी यांनी दिला होता तसंच आम्ही केंद्र सरकार गोबॅक असा नारा देऊ